नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा हिंदीचा धडा तिसरा वाह रे हमदर्द हमदर्द म्हणजे कोण तर हमदर्द म्हणजे सहानुभूती दाखवणारे आता आपल्याला कोण सहानुभूती दाखवतो वेळी आपण आजारी आहोत किंवा ॲक्सिडेंट झाला असेल काय झालं असेल तर लोक येतात ना आपल्याला भेटायला म्हणजे ते काय आपल्याला सहानुभूती दाखवायला येतात तर अशाच प्रकारे येणारे जे लोक असतात ते कसे आणि विचित्र असतात किती प्रकारचे लोक पेशंट लोकांना भेटायला येतात त्याबद्दल हा धडा तुम्हाला दिलेला आहे आणि हा धडा लिहिलेला आहे घनश्याम अग्रवाल यांनी तर बघूया आपण काय आहे त्यांनी तर आधी सगळ्यात घेऊया आपण परिचय जन्म एकोणीसशे अग्रवाल जी की अध्ययन लेखन मे विकसित हुई म्हणजे तेव्हा ते शिकत होते तेव्हा त्यांना लिहिण्याची सुद्धा आवड होती आपल्या आसपास की प्रत्येक स्थिती या घटना मे हास्य उसे उरधार व्यंग ढालना आपके लेखन की विशेषता है आता त्यांच्या अवतीभोवती ज्या काही मजेशीर गोष्टी त्यांना पाहायला भेटले ऐकायला भेटले तर त्या त्यांनी लिहून काढलेल्या आहेत आप अखिल भारतीय मंचम पर हास्य व्यंग कवी के रूप में लोकप्रिय है हास्य कवी म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत प्रमुख कृती या काय आहेत त्यांचे तर हंसी घर के आईने हास्य व्यंग आजादी की दुम आय एम सॉरी हास्य कविता संग्रह अपने अपने सपने लगु संग्रह म्हणजे इत्यादी गद्य संबंधी आता पुष्कळ मुलांना अजूनही गद्य आणि पद्यमध्ये फरक नाही समजत गद्य म्हणजे धडे पद्य म्हणजे कविता ठीक आहे प्रस्तुत हास्य व्यंग निबंध लेखक लेखकने दुर्घटना के माध्यम में विनोद को बडेही रोचक ढंग से व्यक्त किया है दुर्घटना म्हणजे ॲक्सिडेंट अपघात तर अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये काय काय घडलं त्यांच्याबरोबर वर, हे सगळं त्यांनी अतिशय हास्यात्मक पद्धतीने मांडलेलं आहे हमदर्दी भी कभी कभी किस तर पीडादायी बन जाती है या बहुतही सुंदर तरीकेसे दर्शाया है आता हमदर्दी म्हणजे सहानुभूती सुद्धा कधी कधी खूप भारी पडते तेच त्यांनी या धड्यामध्ये सांगितलेलं आहे तर चला बघूया आपण काय आहे धडा धडा तीन वाह रे हमदर्द उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था तो सामने से एक कार आ रही थी पूंजीवादी आणि समाजवादी ह्या काय आहेत पार्ट्या आहेत दोन पार्ट्या आहेत ठीक आहे आता इलेक्शन वगैरे आलं की कसे ते काँग्रेसवालेकडे भाषण देतात आणि मग बी जे इकडे भाषण देतात राष्ट्रवादी इकडे भाषण देतात अशाच प्रकारचे हे दोन गट आहेत ठीक आहे तर तिकडे भाषण ऐकायला ते गेले होते आणि तिकडनं येताना ते सगळं ऐकून ते जेव्हा येत होते त्यावेळी समोरून एक गाडी येत होती कार येत होती भाषण के प्रभाव से मेरी सायकल अधिक जोश आया या कार को गुस्सा अधिक आया आता भाषण ऐकलं ते जोशीले एकदम हमैसे करेगे हमवैसे करेंगे ते ऐकल्याबरोबर एक, एक तर माझ्या सायकलला जोश आलं असेल किंवा ती जी गाडी समोर नेत होती त्या गाडीला जोश आलं असेल असं लेखक म्हणत आहेत त्याला राग आला असेल गुस्सा आया होगा अधिक गुस्सा आया होगा म्हणजे त्याला खूपच राग आला असेल य मैं निश्चित रूप से नाही कह सकता हे मी तुम्हाला खात्रीदायक पद्धतीने नाही सांगू शकत की माझ्या सायकलमध्ये जास्त जोश आला होता की त्या समोरची जी कार येत होती त्याला खूप राग आला होता हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे नाही सांगू शकत किंतु मेरी सायकल और वह कार जब करीब आए तो विरोधियों की तरह एक दुसरे घृणा की नजरों से देखते हुए आपस में जा फिडे आणि माझा सायकल आणि ती समोरून येणारी कार दोघे जसे विरोधी पार्टी समोरासमोर कसे येतात की नाही तसे ते आले आणि मग ते काय झाले एकमेकचे एक, एक भिड गे म्हणजे काय झालं त्यांची टक्कर झाली सायकलची आणि कारची काय झाली टक्कर झाली महिने खामखाम पुंजीवाद और समाजवाद के झगडे टांग टांगडाई तर लेखक म्हणतो उगाचच मी ते पुंजीवाद आणि समाजवादी या दोघांच्या ह्याच्यामध्ये गेलो मध्ये पडलो म्हणून माझं काय झालं ॲक्सिडेंट झालं फलस्वरूप मेरी टांग तूट गई आणि त्याचाच परिणाम काय झाला माझा पाय तुटला फ्रॅक्चर झाला त्याच्या पायाला दुर्घटना के बाद आज भी इन्सानियत कायम है यह सिद्ध करने के लिए कुछ लोग मेरी तरफ दळे आता दुर्घटना घडली अपघात झाला सायकल आणि कार एकमेकांशी आदळले आपटले आणि जे जाला? जाला। हाड़ लेखक होते त्यांच्या पायाला काय झालं फ्रॅक्चर झालं त्यांचा पायाचा हाड मोडला पण लेखक म्हणत आहेत की अजूनही माणूस जी आहे ती जिवंत आहे तर हे सिद्ध करण्यासाठी काही लोक त्यांच्याकडे धावत गेले आग खुली तो मैने आप को एक बिस्तर पर पाया आता त्यानंतर ते बेशुद्ध झाले असतील लोकांनी उचललं असेल त्यांना दवाखान्यात नेलं असेल तर आग खुली और मैने अपने आप को अपने आपको एक बिस्तर पर पाया म्हणजे मी एका बिछाण्यावरती झोपलेलो होतो इर्द गिर्द कुछ परिचित अपरिचित चेहरे खडे थे इर्द गिर्द म्हणजे अवतीभवती आता पेशंट एक झोपला आहे त्याच्या अवतीभोवती लोक उभे होते काही परिचित म्हणजे ओळखीचे होते काही अपरिचित म्हणजे काही अनोळखी लोक उभे होते आग खुलतेही उनके चहरों पर उत्सुकता की लहर दौड गई तर जसं लेखकाने डोळे उघडले तर सगळ्यांचे चेहरे काय झाले खुलले आता कशाप्रकारे ॲक्सिडेंट झालं काय झालं होतं बाबा चला हा उठला बरा आहे म्हणजे ठीक ठाक आहे असे प्रत्येकांचे वेगवेगळे भाव असतात पण सगळे काय झाले खुश झाले सगळ्यांचे चेहरे खुलले मैने कराहते पूछा मैं मै कहा होाहते हुए म्हणजे विवळत आता त्याचं पाय तुटलेला आहे त्याचा पाय दुखत आहे बिचारा तो आपला विवळत आहे वेदनेने आणि विचारतोय मै कहा हूं मी कुठे आहे रे बाबांनो मला सांगा तरी असं वेदनेने तो विवळत त्याने विचारलं आज सार्वजनिक अस्पताल के प्रायवे आप सार्वजनिक अस्पताल के वार्ड में है जे सरकारी दवाखाने असतात की नाही त्या सरकारी दवाखान्याच्या प्रायवेट वार्डमध्ये तू आहेस आपका ॲक्सिडेंट हो गया था तुमचा अपघात झाला होता सिर्फ पैर का फ्रॅक्चर हुआ है फक्त पायालाच हाड मोडलेला आहे फ्रॅक्चर झालेलं आहे अब घबराने की कोई बात नाही आता घाबरण्यासार घाबरण्यासारखं काहीही नाही आहे एक चेहरा इतनी तेजी से जवाब देता है लगता है मेरे होश आने तक इसलिए रुका रहा तर एवढी माणसं उभी होती त्याच्यातला एक माणूस जो होता तो दड 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 सगळी उत्तरं देत होता तर मला असं वाटलं की तो वाटच बघत होता कधी हा शुद्धीवर येतोय आणि मी कधी एकदा ह्याला सगळं सांगतोय अशी तो वाटच बघत होता आणि सांग विचारल्याबरोबर त्याने दर 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 सगळं सांगून टाकलं मला अब मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ आता त्याने काय केलं आपल्या पायाकडे पायांकडे बघितलं मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी और दुसरी टांग रेत की थैली के सहारे एक पर लटक रही थी आता एक जे पाय होतं ते व्यवस्थित होतं आणि दुसरं जे हाड मोडलेलं जे पाय होतं ते माहिती आहे ना तुम्हाला रेतीची जी थैली असते ना ती थैली लावून ते टांगतात ते पाय बघितलं असेल तुम्ही लोकांनी तर तशा प्रकारे एक टांग त्याचं टांगलेलं होतं मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ आणि ते नवीन मुहावरा असतात ना ते त्याच्या डोक्यात आलं काय टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना पाय मोडणे म्हणजे सार्वजनिक दवाखान्यामध्ये काही दिवस राहणे सार्वजनिक अस्पताल का ख्याल आतेही काप उठा जेव्हा मला समजलं की सार्वजनिक दवाखाना आहे तर मी घाबरूनच गेलो माझ्या अंगावर शहारेच आले मी कापायला लागलो म्हणजे तो घाबरून कापू लागला असं ठीक आहे अस्पताल वैसेही एक खतरनाक शब्द होत आहे तसंही दवाखाना म्हटलं अस्पताल म्हटलं की लोकांना भीतीच वाटते ना अस्पताल दवाखान्यामध्ये का रे काय झालो काय झालो असं करतात की नाही तर अस्पताल हा शब्दच काय आहे खतरनाक का आहे फिर यदी उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समजो से परमात्मा के मिलन होणे का समय आ गया आणि जर तो काय सरकारी दवाखाना असेल तर समजून जायचं आत्मा से परमात्मा को मिलने का समय आ गया म्हणजे आता आपलं इकडचं तिकीट कापलं जाणार म्हणजे देवाघरी जायचं तिकीट भेटेल असं ते एक व्यंग आहे हां ते असं काही नसतं पण ते एक मस्ती करत आहेत व्यंग करत आहेत तर अब मुझे यू लगा की मेरी टांग टूटना मात्र एक घटना है और सार्वजनिक अस्पताल में भरती होना दुर्घटना आता त्याला लेखकाला असं वाटत आहे की माझा पायाचं हाड मोडलं ही एक घटना आहे आणि मला सार्वजनिक दवाखान्यामध्ये ह्या लोकांनी भरती केलेलं आहे ही माझ्या आयुष्यातील दुर्घटना आहे टांगसे ज्यादा फिकर मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने मुझसे मिलने आएंगे आता पाय मोडला आहे ते तर खरी गोष्ट आहेच आणि आता पाय मोडला आहे हॉस्पिटलमध्ये पडले म्हटल्यावर लोक येतीलच ना अरे अरे फार वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं मग लोकांचे सल्ले हे ते तर त्याला त्या पाय मोडले त्याच्यापेक्षा आता भेटायला लोक येतील आणि मला काय काय बोलतील ना त्याची त्याला जास्त काळजी वाटत होती ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते है और कभी कभी इतना परेशान करते है की मरीज का आराम हराम हो जाता है ही गोष्ट मात्र खरी आहे कारण की जेव्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट असतात त्यावेळी लोक एक आला दुसरा गेला दु एक गेला दुसरा आला दुसरा गेला तिसरा आला दिवसभर लोक काय करतात आपापल्या वेळेनुसार येतात भेटतात आणि जातात आणि तो जो व्यक्ती बिचारा आजारी आहे त्याला आराम करायलाच भेटत नाही तर काय म्हणतो मरीज का आराम हराम हो जात आहे म्हणजे पेशंटला आरामच करता येत नाही नुसते येणाऱ्यांना भेटायचंच त्याचं काम असतं जिसकी मरीज को खास जरूरत होती है आता दवाखान्यामध्ये माणूस आजारी असतो तेव्हाच ॲडमिट असतो आणि त्याला आवश्यकता असते आरामाची आणि हे जे भेटणारे लोक असतात हे सारखं सारखं येतात आणि त्याला काय करत राहतात डिस्टर्ब करत राहतात त्याच्याशी बोलत राहतात आणि त्याला आराम अजिबात भेटत नाही आणि ह्याच गोष्टीची काळजी लेखकालासुद्धा लागलेली आहे जनरल वार्ड का तो एक नियम होता है की आप मरीज को एक निश्चित समय पर आकर ही तकलीफ दे सकते है आता जनरल वार्ड असतं ना तिथे एक ठराविक वेळ असते सकाळी अकरा ते एक संध्याकाळी चार ते सात त्याच्यामध्ये कुणीही यायचं नाही पेशंटला भेटायचं नाही आणि गेले तरीसुद्धा ते लोक पेशंटला भेटायला देत नाहीत चारच्या नंतर या असं म्हणून परत पाठवतात तर लेखक म्हणत आहेत की जनरल वार्डमध्ये तर एक नियम आहे की एका ठराविक वेळेलाच लोक येऊ शकतात आणि पेशंटला भेटू शकतात किंतु प्रायव्हेट वार्ड हा तो एक खुला निमंत्रण आहे आता प्रायव्हेट वार्ड म्हटल्यावर कोणीही कधीही येऊ शकतो तर ते काय म्हणत आहेत प्रायव्हेट वार्ड म्हणजे सगळ्यांना ओपन आमंत्रण आहे हे मेरे परिचितो रिश्तेदारो मित्रो आओ परिचित म्हणजे ओळखीची लोको रिश्तेदार म्हणजे नातेवाईक मित्रो म्हणजे मित्र आओ जब जी चाहे आओ, चाहे जितनी देर रुको समय का कोई बंधन नहीं या या सगळे आता या मला भेटायला किती कधी पण या किती वेळही बसा का ह्याला काय वेळेच काय पाबंदी नाही अपने सारे बदलेले का यही वक्त आहे जे काही तुम्हाला सूड घ्यायचं असेल ना माझ्याशी आता ह्याच ही चांगली संधी तुम्हाला भेटलेली आहे असं ते म्हणत आहेत बदले का बदला और हमदर्दी की हमदर्दी म्हणजे सूड उगवण्याचंही झालं तुमचं आणि सहानुभूती देऊनही होईल हो, हो की नाही हमदर्दी की हमदर्दी और बदले का बदला भी मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई अतः भेटना हे विचार त्यांना असं वाटलं कि माजी एकच नहीं तर दूसरी टांग सुधा आहे मुझसे मिलने के लिए सबसे पहले वे लोग आए जिनकी टांग वा कुछ और टूटने पर मैं कभी उनसे मिलने गया था आता जेव्हा कळलं लोकांना की हा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर सगळ्यात आधी भेटायला कोण गेलं त्याला तर ज्या लोकांचं असंच ॲक्सिडेंट वगैरे जाऊन काहीतरी तुटलेलं होतं त्यांना ते लेखक जाऊन भेटून आले होते की नाही सगळ्यात आधी तेच लोक त्यांना भेटायला आले होते मानव वे इसी दिन का इंतजार कर रहे थे की कब मेरी टांग टूटे और कब वे अपना एहसान चुकाए असं ते भेटायला येतात ना की ते वाटच बघत होते कधी या माणसाची पाय मोडते आणि एकदा कधी आम्ही जाऊन ह्याला दवाखान्यामध्ये बघतो म्हणजे कसं एक कर्ज फिटल्यासारखं होईल ना म्हणजे आम्ही ॲडमिट होतो तेव्हा तो आला होता बघायला आता तो ॲडमिट आहे तर आम्ही जाणार त्याला बघायला म्हणजे काय झालं सगळं फिट्टमफाट झालं तर असं प्रकारे ते लोक आले भेटायला इनकी हमदर्दी में यह बात खास छिपी रहती है की देख बेटा वक्त सब पर आता है आणि जेव्हा हे ये लोक येतात ना सहानुभूती दाखवायला तर एक गोष्ट हमखास लो ते लोक म्हणजे दा दर्शवतात की आमचं टांग तुटलं होतं तेव्हा आम्ही ॲडमिट होतो तेव्हा तू आला होतास ना बेटा वक्त सब पर आता है कळलं ना त्यावेळी माझा वेळ आली होती आता तुझी वेळ आली आहे बेटा तेव्हा माझं टांग तुटलं होतं आता तुझी टांग तुटली हे दाखवून द्यायला सुद्धा लोक येतात दर्द के मारे एक तो मरीज को वैसेही नींद नाही आती आता पायाला फ्रॅक्चर झालं म्हटल्यावर खूप वेदना होतात असं मी ऐकलं आहे तर त्या वेदनेमुळे असंच पेशंटला झोप येत नाही यदी थोडी बहुत आभीज आहे तो मिलने वाले जगा देते आणि झोप आली तरीसुद्धा भेटायला येतात लोक आणि उठून टाकतात खास कर वे लोक जो सिर्फ औपचारिकता निभाने आते है औपचारिकता म्हणजे चला आय ॲडमिट जा तोंड दाखवा आणि या बाबा मी आलो होतो तुला बघायला असं कळलं ना तर फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ते लोक येतात इने मरीसे हमदर्दी नाही होती ये सिर्फ सूरत दिखाने आते है ह्यांना असं काय नसतं की अरे बिचारा लागला आहे त्याचं पाय तुटले आपण जाऊन पाहिलं पाहिजे जा, असं काही नसतं त्यांना फक्त ते दाखवून द्यायला की हा बघ मी आलो तुला बघायला बाबा टांग मोडलं आहे तुझं आणि त्याच्या त्यांना काय म्हणजे हे नसतं की बिचारा बिचारा असं काय नाही यायचं बघायचं निघून जायचं असं काही भावना नाही आहे त्याच्या मागे तर ये सिर्फ सूरत दिखाने आते है ऐसे में एक दिन मैंने तय किया की कि आज कोई भी आहे मैं आँख नहीं खोलूंगा आता एक दिवस तैने ठरवल कि कुछ हीऊ देंता मैं काना जोपाएजनाटक करना मी डोए उघड़नार नहीं चुपचाप पड़ा रहूँगा गपचुप असा पड़ू रहना डोए बंद करूँ ऑफिस के बड़े बाबू आए और मुझे सोया जान कर वापस जाने के बजाय वे सोचने लगे कि यदि मैंने उन्हें नहीं देखा तो कैसे पता चलेगा कि वे मिलने आए थे आदाते आले आणि लेखक तर झोपायचं नाटक करत आहेत आता तो आता त्याने बघितलं जाऊ दे हा झोपला आहे आपण जाऊ द्या असा विचार केला पाहिजे की नाही तर त्याने असं विचार नाही केला त्याने काय विचार केला हा तर बाबा झोपला आहे आणि मी जर आलो आणि असंच निघून गेलो तर मग ह्याला कसं कळणार की मी याला बघायला आलो होतो म्हणून आता तो काय करतो बघा आता उन्हाने मुझे धीरे धीरे हिलाना सुरू किया आता त्याने काय केलं त्याला हलवायला सुरुवात केली तब्येत कशी आहे चौकशी करण्यासाठी जागवण्यासाठी त्याला हलवायला सुरुवात केली फिर भी जब आंखे नाही खुली तो उन्होंने मेरी टांग के टूटे हिस्से को जोर से दबाया आता हलवल्यानंतर सुद्धा जेव्हा लेखक उठले नाही जेव्हा हा पेशंट उठला नाही तेव्हा त्याने काय केलं त्याचा जो मोडलेला पाय होता ना त्याला जोरात दाबलं म्हणजे हा नक्की उठेल पाय दाबलं तर बघा कशी कशी लोक असतात रे देवा मैने दर्द के मारे कुछ कुछ चिखते हुए जब आख खोली तो वे मुस्कुराते हुए बोले कहये अब दर्द कैसा आहे आता पाय बिचाऱ्याचं मोडलेलं त्याने दाबलं आणि तो बिचारा किंचाळून उठला आणि मग हसत हसत तो माणूस त्याला विचारतो आता कसं आहे पाय दुखायचं कसं आहे तुमचं असा हा विचारत आहे आता बघा तुम्ही कशी लोक आहेत ती मोहल्लेवाले आपली से आते हे आता मोहल्लेवाले म्हणजे आपल्या एरियामध्ये राहणारे लोक सोसायटीत राहणारे लोक सगळे आप आपापल्या सवलतीनुसार येतात ए उस दिन जब सोनाबाई आपले चार बच्चों के साथ आई तो मुझे लगा की आज फिर कोई दुर्घटना होगी सोनाबाई नावाची एक त्यांच्याकडे राहणारी बाई आहे ती आली त्याला बघायला चार पोरांना घेऊन आता तेव्हा त्याला काय वाटलं ही सुद्धा काय आहे एक दुर्घटनाच हा उस दिन जब सोनाबाई चार बच्चों के साथ आई तो मुझे लगा की आज फिर कोई दुर्घटना होगी आता परत काहीतरी दुर्घटना होईल माझ्या बरोबर आती उन्होंने मेरी ओर इशारा करते हुए बच्चन से कहा ये देखो चाचाजी उनका अंदाज कुछ ऐसा था जैसे चिडियाघर दिखाते हुए बच्चों से कहा जाता है ये देखो बंदर आता ती बाई आली चार पोरांना घेऊन आणि मुलांना दाखवते बघा बघा हे ते बघा ते तुमचे असं म्हणजे जसं ते प्राणी संग्रहालयामध्ये कसं माकड दाखवते ना तशाच प्रकारे ती त्या पेशंटला दाखवत होती बच्चे खेळणे लगे एक कुर्सी पर चढा तो दूसरा मेज पर एक और चढला एक टेबलवरती चढला सोनाबाई की छोटी लडकी दवा की शीशी लेकर कथकली डान्स करने लगी त्याची औषधाची बाटली घेऊन ती नाचू लागली कथकली डान्स करू लागली रप रप की आवाजने मेरा ध्यान बटाया आता रप रप, रप 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 असा आवाज येत होता त्याने कुठून आवाज येतोय बाबा हा रप, रप रप असा क्या देखता हूँ की सोनाबाई का एक लडका मेरी टांग के साथ लटक रही रेती की थैली पर बॉक्सिंग की प्रॅक्टिस कर रहा है आता तिची रेतची थैली त्याच्या पायावर टांगलेली होती ना तर तिचा मुलगा काय करत होता ते बॉक्सिंगमध्ये कसं ते मारतात ना त्या थैलीला ते लोक बॉक्सिंग बॅगला तशा प्रकारे तो त्या रेतीच्या थैलीला मारत होता तर त्याचाच त्याला रफरफ आवाज येत होता मैं इसके पहिले की उसे मना करता सोनाबाई की लडकीने दवा की शिशी पटकली आता तो त्याला थांबवणार तेवढ्याच तिच्या मुलीने काय केलं औषधाची जी बाटली होती ती खाली पाडली सोनाबाईने एक पण लडकी कोुरा फिर हसते बोली भैया पेडे खिलाओ दवा गिरणा शुभ होता है आता मुलीला खुन्नस दिलं तिने कशाला हात लावायला गेली त्या औषधाच्या बाटलीला आणि मग हसत त्याला म्हणते अरे वा पेढे दे पेढे औषध औषधाची आउशद, बाटली पडणं म्हणजे काय असतं शुभ शगुन असतं दवा गई समजो बिमारी गई औषध पडलं म्हणजे तुझा आजारसुद्धा गेलं इतके घंटों बाद सोनाबाई गई म्हणजे दोन तास ती बाई पोरांना घेऊन तिथे होती य क कर की फिर आऊंगी मै भीतरही भीतर तक काम गया आता ती दोन तास नंतर गेली आणि मग सांगून गेली की मी परत येते हां तुम्हाला बघायला हे ऐकल्याबरोबर बिचारा तो पेशंट होता तो काय करू लागला थरथर कापू लागला कुछ लोक तो औपचारिकता निभाणे की हद कर देते है म्हणजे नावाला येतात ना ते असे विशेषकर वे रिश्तेदार जो दुसरे से मिलने आते है आता काही लोक असतात ना गावावरून सुद्धा पहायला येतात अरे ह्याचं आहे बिचाराचा अपघात झाला आहे म्हणून तर हे लोकसुद्धा काय करतात हद करतात म्हणजे अतिशयोक्ती करतात ऐसे मे एक दिन एक टॅक्सी कमरे के सामने आकर रुकी तर अशाच प्रकारे एकदा काय झालं एक, एक टॅक्सी होती ती त्यांच्या खोलीच्या समोर येऊन उभी राहिली उसमेसे निकलकर एक आदमी आतेही मेरी छाती पर सिर रखकर औंधा पड रोने लगा आता त्या टॅक्सीतून एक माणूस आला आल्या आल्या तो त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोर जोरात रडू लागला हाय तुम्हें क्या हो गया आता रडत रडतच तो बोलतो या हाय तुम्हें क्या हो गया। कार वालों का सत्यानाश हो मैने दिल में कहा कि मुझे हो जो हुआ सो हुआ पर तू क्यों रोता है तुझे क्या हुआ आता म्हणतो जे कारवाल्याने टोकर दिली त्याचा सत्यानाश होऊ दे होऊ दे ते बोला अरे बाबा जे काय झालं ते माझ्याबरोबर झालं आहे जे त्रास होते ते मला होते तू कशाला रडतोयस रे बाबा असं तो विचार करत आहे मनामध्ये व थोडी देर मेरी छाती मे गडाए रोता रहा आता छातीवर डोकं ठेवून ढसा 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 तो रडू लागला थोडा वेळपर्यंत तो रडतच होता फिर रोना कुछ कम हुआ मग त्यानंतर रडणं थोडं कमी झालं उसने मेरी छातीचे गर्दन हटाई और जब मुझसे आंख मिलाई तो एकदम चुप हो गया आता मग त्याने छातीवर दे त्याचं मुंडकं गाडलेलं होतं ना ते वर कळलं त्याने आणि त्याचा चेहरा बघितला आणि मग तो एकदम गप्पच झाला आता का गप्प झाला तो फिर धीरे से हसते हुए बोला माफ करना मैं गलत कमरे में आ गया था म्हणजे ज्या पेशंटला तो भेटायला आला होता तो हा पेशंट नव्हताच तो तो दुसऱ्या कुणाला तरी भेटायला आला होता पण त्याने आधी चेहरा बघितलाच नाही गेला तो डायरेक्ट छातीमध्ये डोकं घालून तो रडायलाच सुरुवात केली त्या माणसाने आणि नंतर रडून बिडून झाल्यानंतर जेव्हा त्याने वर मान करून बघितलं तेव्हा हा बघतो तर काय हा पेशंटच दुसरा आहे ज्याला मी भेटायला आलो होतो हा तो माणूसच नाहीये मग असं तो बोलला की नाही नाही काय तर गलत फॅमी आहे माफ करा मग मा मी कुणाला तरी दुसऱ्याला भेटायला आलो होतो मी चुकीच्या कमऱ्यामध्ये आलो आहे आजकाल लोक ठीकसे बताते भी तो नाही हल्ली लोक सांगतसुद्धा नाहीत कोण कोणत्या कमऱ्या क कमऱ्यामध्ये आहेत ते गुप्ताजी का कमरा शायद बगल मे है ज्या गुप्ताजीला तो भेटायला आला होता त्याचा कमरा कुठे होता बाजूला होता बगल में है म्हणजे त्यांच्या कमऱ्याचा तो बाजूला बाजूचा कमरा होता हे, हे हे अच्छा भाई माफ करना आता म्हणजे निर्लज्जासारखा तो हे हे, हे, हे असं मग अच्छा भाई माफ करना क कर, कर व चला गया अब वही रोने की आवाज मुझे पडोस के कमरे से सुनाई पडी आता जसं त्याने इथे ॲक्टिंग केलं होतं सेम ॲक्टिंग बाजूच्या रूममध्ये त्याने सुरुवात केलं आणि ते आवाज येत होते बाजूच्या रूममध्ये जवळच होतं ना ते रूम बाजूचा रूम असल्यामुळे सेम आवाज त्याला तिकडून सुद्धा येत होतं उस आदमी से अधिक गुस्सा आपली पत्नी पर आया तर त्या माणसापेक्षा मला माझ्या बायकोवर राग आला का राग आला क्योंकि इस प्रकार रोता देख पत्नीने रिश्तेदार या करीबी मित्र समज कर टॅक्सीवाले को पैसे दे दिये थे आता तो टॅक्सीमधून उतरताच येऊन ह्याच्या छातीवर पडून डोकं ठेवून रडायलाच लागलं ना तर बिचाऱ्या ती त्या बायकोला काय वाटलं कुणीतरी मित्र असेल जवळचा नातेवाईक असेल म्हणून तिने काय केले होते टॅक्सीवाल्याला पैसे देऊन टाकले होते म्हणून तो लेखक आहे ना त्याला खूप राग आला त्याचा बायकोचा हमदर्दीच्या जाणेवालो में वे लोक जरूर आएंगे जिनकी हम सूरत भी नाही देखना चाहते आता अशावेळी कधी कधी काय होतं ज्या मा व्यक्तीचं आपल्याला चेहराही बघायचा नसतो अशी लोकंसुद्धा नेमकी हमदर्दी जतवायला आपल्याला येतात हमारे शहर में एक कवी है श्री लपकानंद आमच्या शहरमध्ये एक कवी आहेत लपकानंद नावाचे उनकी बेतुकी कविता शहर परेशान है हे त्यांचे कविता आता हे कवी जे असतात ना जे म्हणजे चिटकू असतात थोडेसे सगळेच तसे नसतात पण काही असतात त्यांच्या कवितांना काही अर्थही नसतो आणि सगळ्यांना पकडून पकडून ते लोक कविता ऐकवतात आणि त्याच्या कवितांच्यामुळे संपूर्ण शहरातील लोक जे होते ते हैराण झाले होते परेशान झाले होते वैतागले होते मै अक्सर उन्हे देखते देखतेही भाग खडा होता ह आणि अशी एखादी व्यक्ती लांबून येताना दिसली की लेख काय करायचे अरे बापरे हा येतो का समोरून मग ते काय करायचे रोड क्रॉस करून दुसऱ्या बाजूने ते निघून जायचे जानता हूं जब भी मिलेंगे दस बीस कविताए ए पिलाय बिना नहीं छोडेंगे आणि एखाद्या वेळी चुकून जरी त्यांच्या समोर आले तर दहा वीस कविता ऐकवल्याशिवाय हा माणूस सोडतच नाही म्हणजे एवढी लोकांना भीती आहे की आता हा पक्कवणार आपल्याला म्हणून एक दिन बगल में झोला आ पहुंचे आता दवाखान्यामध्ये आला हा कवी मोठी झोळाच घेऊन आला होता आतेही कहने लगे मै तो पिछले चार पाच दिनोंचे कवी कवी में मे अतिव्यस्त था मी ना चार पाच दिवस आले कवी संमेलन मध्ये मी खूपच बिझी होतो व्यस्त होतो हां व्यस्त था सच हूँ कसम से मैं आपके बारे में ही सोचता रहा चार पाच दिवस मला यायला भेटलं नाही पण खरं मी ना शपथ घेऊन सांगतोय की मी ना नेहमी तुझ्याबद्दलच विचार करत होतो बिचारा दवाखान्यामध्ये पडलाय रे बाबा जायला पाहिजे भेटलं पाहिजे असं रातभर मुझे नींद नहीं आई आणि रात्रभर मला झोपसुद्धा नाही आली और हां रात को इसी संदर्भ में यह कविता बनाई आणि रात्रीच मी काय केलं पटकन हाच विषय घेतला आणि कविता तयार केली य झोले मेसे डायरी निकाली, और लगे सुनाने आता बघा त्याने लेखकाचा ॲक्सिडेंट झालाय ना त्याच्यावर त्याने कविता लिहिलेली आहे म्हणजे ते किती श्रेष्ठ कवी आहे ते तुम्हाला आता हे वाचल्यावर कळेल असम की राजधानी है शिलाँग असम की राजधानी है शिलॉंग मेरे दोस्त की टूट गई है टांग मोटरवाले तेरी साइड थी रांग कळलं का हसायला येतं ना तुम्हाला पण कविता सुनाकर वे मुझे ऐसे देख रहे थे मानो उनकी एक आंख पूछ रही हो कहो कविता कैसी रही म्हणजे असं कवीच कविता ऐकावली आणि बघितलं बघ काय कविता लिहिली आहे की नाही मस्त आहे की नाही असं बघतात ना माणसं तशी एक डोळ्याने तो बघत होता आणि दुसरी आंख पूछ रही हो बोल बेटा अब भी मुझसे भागे का आणि दुसऱ्या डोळ्या काय बोलत होता आता कुठे जाशील आता तर तुला ऐकावंच लागणार आहे माझ्या कविता ठीक आहे आता बरोबर तू माझ्या कचाट्यात सापडलेला आहेस तसं तर त्याचा दुसरा डोळा बोलत होता महिने से चाय पिलाई और फिर कविता हे सुनने का वादा कर बडी मुश्किल से विदा किया त्याला एक चहा पाजला आणि मी एकदा बसून तुझ्या सगळ्या कविता मला ना ऐकायच्या आहेत बाबा हां तर ना आपण एक दिवस बसूया आणि फक्त कविता ऐकण्याचा कार्यक्रम करूया असं काही ना काही बोलून त्याला तिकडनं त्यांनी फुटवलं अब मै रोज ईश्वर से प्रार्थना करता हूं की हे ईश्वर अगर मुझे मेरी दूसरी टांग अगर तुझे मेरी दुसरी टांग भी तोडनी हो तो जरूर तोड मगर कृपा कर उस जगह तोडना जहां मेरा कोई परिचित न हो तो देवाला प्रार्थना करतोय लेखक की देवा तुला जर माझं दुसरं पाय पण तोडायचं असेल तर तोड पण अशा ठिकाणी थोड तोड की जिकडे माझ्या ओळखीचा कुणीही नसेल कुणीच आलं नाही पाहिजे भेटायला तर का असं बोलले ते क्योंकि बडे बेदर्द होते हैये हमदर्दी जताने वाले आता हे लोक येतात सहानुभूती पण हे बेदर्द आहेत म्हणजे कसे त्यांना असा विचार नाही आहेत की अरे बिचारा तो आजारी आहे माणूस त्याला उठवलं नाही पाहिजे त्रास नाही दिलं पाहिजे त्याच्याशी बोललं नाही पाहिजे जास्त तो झोपला असेल तर त्याला विश्रांती करू द्यावी ह्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा लोकांना कळत नाहीत म्हणून ते म्हणतात बड़े बेदर्द होते हैये हमदर्द तर हसी के हसी घर के आईने से ही हा धडा घेतलेला आहे ठीक आहे तर ह्याचे स्वाध्याय मी तुम्हाला दिलेले आहे शालिनी हुबरीकर चॅनलमध्ये जर तुम्हाला आपल्या मराठी चॅनलमध्ये पाहिजे असेल तर सांगा आणि मी तुम्हाला नक्की प्रश्नांची उत्तरं देईन आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्नपत्रिका टाकत आहे त्या नक्की सोडवा तुम्ही तुम्हाला खूप मदत होईल परीक्षेमध्ये ओके चला मग ऑल दी बेस्ट आणि बाय बाय